गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे वी हैव डिस्कस अबाउट ब्रेक स्टेटमेंट इन सी हैश. सो ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू ब्रेक द लूप और स्विच स्टेटमेंट. इट ब्रेक्स द करंट फ्लो ऑफ द प्रोग्राम एट अ गिवन कंडीशन. इन केस ऑफ इनर लूप इट ब्रेक्स ओनली इनर लूप. सपोज जर इनर लूपमध्ये जर आपण ब्रेक यूज केलं ब्रेक स्टेटमेंट तर काय होतं. It breaks only inner loop. So break statement is used to break the loop or switch statement. Switch मध्ये आपण already बघितलं की break statement कसं use केलं ते. And it also breaks the current flow of the program at the given condition. And in case of inner loop, it breaks only inner loop. सिंटेक्स काय तर बघा इथे सिंटेक्स दिसतोय तुम्हाला. ब्रेक यूजिंग ब्रेक कीवर्ड वी हॅव टू डिफाईन ब्रेक स्टेटमेंट एंड विथ सेमीकोलन. नंतर फॉर एक्झाम्पल एक बघूया. इथे एक क्लास डिफाईन केला आहे ब्रेक एक्झाम्पल नावाचा. त्याचं मेन मेथड घेतले. मेन मेथडमध्ये एक फॉर लूप घेतले. फॉर एक आय व्हेरिएबल घेतलं आहे इंटीजर नावाचं. इनिशियलाइज विथ वन. देन कंडिशन दिली आहे आय लेस दॅन इक्वल टू 10 अँड आय इन्क्रीमेंट बाय 1 आय प्लस प्लस. देन इनसाइड फॉर लूप इफ कंडिशन दिली अजून एक युझिंग इफ. इफ आय इज इक्वल टू 5 असेल. इफ आय इज इक्वल टू 5 देन ब्रेक द स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंट दिलं म्हणजे काय होणार आहे. आय इज इक्वल टू 5 व्हॅल्यू असेल तर काय होणार. ब्रेक होणार लूप. अँड इन्स आउटसाइड द इफ स्टेटमेंट प्रिंट काय केलं आहे. कन्सोल डॉट राईट लाईन आय म्हणजे आय ची व्हॅल्यू प्रिंट केली. म्हणजे एक्झिक्युशन कसं होईल. फर्स्ट इनिशियली आय ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. 1 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन ट्रू आहे. मग तो कुठे येणार दिस इफमध्ये. इफ आय इज इक्वल टू 5 आहे का नाही. नसेल तर प्रिंट काय होणार. आय प्रिंट होईल म्हणजे किती 1 प्रिंट होईल. त्यानंतर आय ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होऊन काय होणार 2. 2 विच इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. ट्रू असेल तर आय इज इक्वल टू 5 आहे का नाही. तर मग काय होणार इथे आय प्रिंट होणार म्हणजे 2 प्रिंट होईल. देन इट 3 लेस दॅन 5 लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे. देन 3 इज इक्वल टू 5 आहे का नाही. नाही असेल तर मग कुठे येणार तो इथे 3 प्रिंट करणार. देन 4 आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन काय होईल 4 दॅन 10 आहे का. येस. देन कंडिशन ट्रू झाली. इथे काय आय इज इक्वल टू 5 म्हणजे 4 इज इक्वल टू 5 आहे का नाही. सो कंडिशन फॉल्स झाली तो काय प्रिंट करणार. आय प्रिंट करणार 4 दॅट इज. नंतर आय इज इक्वल टू 5. 5 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन ट्रू झाली. कुठे आला इथे आला. 5 इज इक्वल टू 5 कंडिशन काय ट्रू आहे. ट्रू झाल्यानंतर तो कुठे येईल इफ ब्लॉगमध्ये. इफ ब्लॉगमध्ये आपण काय दिलं आहे ब्रेक. ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू ब्रेक द लूप. म्हणजे काय होणार इथे अँड स्टॉप द करंट फ्लो ऑफ प्रोग्राम. म्हणजे काय इथे आय इज इक्वल टू 5 ब्रेक केल्यानंतर लूप काय होईल स्टॉप होईल. अँड जे काय तुमचं अगोदरच्या व्हॅल्यू आहेत 1 2 3 4 4 एवढ्या काय होतील प्रिंट होतील. 1 2 3 4 अँड 5 झाल्यानंतर काय होईल इट ब्रेक्स द लूप. अँड फायनल आउटपुट काय असेल तुमचं 1 2 3 4 1 2 3 4. मग नेक्स्ट एक्झाम्पल एक बघूया. ब्रेक स्टेटमेंट इनसाइड द इनर लूप मध्ये कसं यूज करायचं आहे. जे ब्रेक एक्झाम्पल नावाचा क्लास घेतला आहे. देन मेन मेथड. मेन मेथडमध्ये एक फॉर लूप. फर्स्ट इंटीजर आय इज इक्वल टू 1 आय लेस दॅन इक्वल टू 3 कंडिशन दिली अँड आय
प्लस प्लस आय इन्क्रिमेंट बाय वन. देन फॉर लूपच्या आतमध्ये अजून एक फॉर लूप घेतला आहे, इंटीजर जे इज इक्वल टू वन, जे लेस दॅन इक्वल टू थ्री, जे प्लस प्लस अँड इनसाइड दिस इनर फॉर लूप एक कंडिशन दिली आहे, इफ आय इज इक्वल टू टू अँड ऑपरेटर यूज केला आहे, जे इज इक्वल टू टू असेल अँड आय इज इक्वल टू टू अँड जे इज इक्वल टू टू असेल तर काय होणार, ब्रेक द लूप. अँड इफ ब्लॉकच्या बाहेर काय दिलं आहे, कन्सोल डॉट राईट लाईन आय अँड जे प्रिंट केले. सो एक्झिक्युशन कसं होईल, आता इथे इनर लूपमध्ये काय यूज केलं आहे, ब्रेक्स ब्रेक स्टेटमेंट. आता इनर लूपमध्ये ब्रेक स्टेटमेंट यूज केलं आहे, सो इनर लूपमध्ये जर यूज केलं असेल तर काय होतं, ओनली इनर लूपच काय होतं, ब्रेक होतं, मीन्स कम्प्लिटली स्टॉप होतं. सो एक्झिक्युशन बघूया आपण. फर्स्ट आयची व्हॅल्यू काय असणार आहे, इनिशियली वन, वन लेस दॅन थ्री, कंडिशन टू आहे, ट्रू झाल्यानंतर तो कुठे येईल, आत इनर लूपमध्ये, जे जे इज इक्वल टू इनिशियलाइज विथ वन, वन लेस दॅन इक्वल टू थ्री, कंडिशन ट्रू झाली, कुठे येणार तो, इनसाइड फॉर लूप. फॉर लूपमध्ये काय दिलं आपण, कंडिशन आय इज इक्वल टू टू अँड जे इज इक्वल टू टू तर काय होणार, ब्रेक होणार स्टेटमेंट. आय अँड जे टू आहे का, नाही, नसेल तर कुठे आला तो, प्रिंट काय होणार, आय अँड जे वन वन प्रिंट होईल. सेकंड इनसाइड फॉर लूप जेची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रिमेंट होणार, वन जेची व्हॅल्यू काय होणार, वन प्लस वन टू, आयची व्हॅल्यू ॲज इट इज राहणार वन. सो जे इज इक्वल टू टू, टू लेस दॅन थ्री, कंडिशन ट्रू झाली. सो नेक्स्ट आला इथे इनसाइड फॉर लूप, आय इज इक्वल टू टू, आय इज इक्वल टू टू आहे का, नाही, वन आहे काय, वन, अँड जे इज इक्वल टू टू आहे, बट इथे आपण काय यूज केलं, अँड ऑपरेटर. अँड ऑपरेटरमध्ये काय होतं, यूज करतो तेव्हा बोथ जर कंडिशन ट्रू असतील तर काय होतं, इट इज ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. सो एक कंडिशन फॉल्स आहे, सो इट इज फॉल्स, म्हणजे काय होणार, ई ब्लॉकच्या बाहेरच येणार तो, अँड प्रिंट काय होईल, आय अँड जे, म्हणजे काय प्रिंट होणार, वन टू. त्यानंतर जेची व्हॅल्यू पुन्हा काय होणार, टू प्लस वन थ्री, थ्री लेस दॅन इक्वल टू थ्री, कंडिशन ट्रू, आय इज इक्वल टू वनच आहे, अँड जे इज इक्वल टू थ्री, वन, आय इज इक्वल टू टू, जे इज इक्वल टू, कंडिशन पुन्हा फॉल्स होणार, अँड प्रिंट काय होणार, वन थ्री. त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू, सॉरी, जेची व्हॅल्यू अजून इन्क्रिमेंट होऊन काय होईल, फोर, फोर लेस दॅन इक्वल टू थ्री, कंडिशन फॉल्स झाली, मग तो काय होणार, लूपच्या बाहेर पडणार, कुठच्या, फर्स्ट इनर लूपच्या. नंतर बाहेर पडल्यानंतर आयची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रिमेंट होणार, आयची व्हॅल्यू काय होईल, इन्क्रिमेंट होऊन टू होणार, टू झाली, टू लेस दॅन थ्री, इथे आलं तो फर्स्ट आउटसाइड लूप, टू लेस दॅन थ्री, कंडिशन ट्रू आहे, टू, जे इज इक्वल टू पुन्हा काय होईल, वन, वन होईल, वन लेस दॅन इक्वल टू थ्री, कंडिशन ट्रू आहे. देन आयची व्हॅल्यू किती आहे, ई ब्लॉकमध्ये चेक करायचं, आय इज इक्वल टू टू अँड जे इज इक्वल टू आहे का, आयची व्हॅल्यू टू आहे पण जेची व्हॅल्यू किती आहे, वन आहे. सो काय होईल, जेची व्हॅल्यू, सो कंडिशन काय होईल, फॉल्स होईल, आणि काय प्रिंट होईल, आय जे प्रिंट होईल, म्हणजे प्रिंट काय होणार, टू कॉमा टू वन, टू वन प्रिंट झालं, आयची व्हॅल्यू पण, सॉरी, जेची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रिमेंट होऊन टू होणार, टू लेस दॅन थ्री, कंडिशन ट्रू होईल, नंतर पुन्हा तो कुठे येईल, ए ब्लॉकमध्ये, आय इज इक्वल टू टू, जे इज इक्वल टू टू. आता इथे काय झालं, आयची व्हॅल्यू पण टू आहे, जेची व्हॅल्यू पण टू आहे, मग काय झालं, कंडिशन ट्रू झाली, ट्रू झाली तर कुठे आला तो, इनसाइड ई ब्लॉक. ई ब्लॉकमध्ये आपण काय दिलं आहे, ब्रेक स्टेटमेंट. आता ब्रेक स्टेटमेंट काय होणार, ब्रेक होणार लूप, बट आता इनर लूपमध्ये दिलं आहे, सो इनर लूप काय होणार, फक्त ब्रेक होणार, म्हणजे काय होईल, टू, सॉरी, इनर लूप काय होणार, ओनली जेची व्हॅल्यू जे काय आहे ती पुन्हा काय होणार, सॉरी, हे इनर लूप ब्रेक होऊन तो कुठे येणार, पुन्हा आउटसाइड फॉर लूप. फॉर लूपमध्ये नंतर पुन्हा आयची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होऊन किती होणार आहे, ऑलरेडी किती होती, टू होती, टूची व्हॅल्यू थ्री होणार, थ्री, अँड जेची व्हॅल्यू अगेन वन होईल,
कंडिशन ट्रू होईल. ट्रू झाल्यानंतर तू पुन्हा इनसाइड फॉर लूपमध्ये येईल. वन लेस दॅन थ्री कंडिशन, आयची व्हॅल्यू किती आहे थ्री, अँड थ्री जेची व्हॅल्यू किती वन. इथे कंडिशन ट्रू होईल का नाही, तर काय प्रिंट होईल आय एन जे. ऑलरेडी काय होतं वन 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 टू वन थ्री टू वन हे आउटपुट होतं, त्याच्या पुढे काय होईल प्रिंट थ्री वन. देन अगेन जे इन्क्रीमेंट बाय वन, जेची व्हॅल्यू काय होईल टू 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 लेस दॅन इक्वल टू थ्री कंडिशन ट्रू होईल. आय इज इक्वल टू टू, जे इज इक्वल टू टू आहे का, आयची व्हॅल्यू थ्री आहे, जेची व्हॅल्यू टू आहे, बट एक कंडिशन फॉल आहे, सो काय प्रिंट होईल डिरेक्टली आय जे व्हॅल्यू प्रिंट होईल, म्हणजे थ्री टू प्रिंट होईल. सिमिलरली थ्री थ्री प्रिंट होईल. नंतर जेची व्हॅल्यू काय होईल फोर होईल, फोर लेस थ्री कंडिशन फॉल्स होईल. आउटसाईड लूपला येईल तो आयची व्हॅल्यू पण काय होणार फोर, फोर लेस दॅन थ्री पुन्हा फॉल्स होईल कंडिशन. दोन्ही लूपच्या बाहेर पडलं की एक आउटपुट काय प्रिंट होईल वन 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 टू वन थ्री टू वन थ्री टू थ्री थ्री. ओके, सो ब्रेक स्टेटमेंट इनसाइड द फॉर लूप यूज केलं की काय होणार, ओनली इनसाइड इनर लूप काय होणार ब्रेक होणार. त्यामुळे काय इथे टू टू अँड टू थ्री प्रिंट झालं नाही, कारण का इनर लूप त्याने ब्रेक केलं ब्रेक स्टेटमेंटने. सो ब्रेक स्टेटमेंट, व्हॉट इज ब्रेक स्टेटमेंट? ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू ब्रेक द लूप ऑर स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंटमध्ये आपण ऑलरेडी बघितलं ब्रेकचा यूज कसा केला आहे ते. देन इट ब्रेक द करंट फ्लो ऑफ द प्रोग्राम ॲट द गिवन कंडिशन. And in case of use in inner loop, it breaks only inner loop. For example, एक बघितलेलं आपण फर्स्ट आधी एक फॉर लूप घेतलेलं, फॉर आय इनिशियलाइज विथ वन, देन आय कंडिशन दिलेली आय लेस दॅन इक्वल टू टेन अँड आय इन्क्रीमेंट बाय वन. त्याच्या इनसाइड फॉर लूपमध्ये कंडिशन दिलेली एक एक इफ आय इज इक्वल टू फाईव्ह असेल तर काय इट ब्रेक्स द लूप, अदरवाइज एट प्रिंट्स द व्हॅल्यू ऑफ आय अँड द फायनल आउटपुट काय होतं वन टू थ्री फोर. फाईव्ह आयची व्हॅल्यू फाईव्ह झाल्यानंतर आय इज इक्वल टू फाईव्ह कंडिशन ट्रू होऊन लूप्स काय झाले असतं ब्रेक, लूप ब्रेक झालं, त्यामुळे काय प्रिंट काय झालं ओनली वन टू थ्री फोर. देन ब्रेक स्टेटमेंट इनसाइड द इनर लूप यूज केलेलं, त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर लूपमध्ये कंडिशन फॉर लूप घेतलेलं, फर्स्ट फॉर लूपमध्ये आय इनिशलाइज इथ वन, आय लेस दॅन इक्वल टू थ्री, आय इन्क्रीमेंट बाय वन केलेलं. देन जे इनसाइड इनर फॉर लूप घेतलं अजून एक, जे इनिशियलाइज विथ वन, जे लेस दॅन इक्वल टू थ्री, जे प्लस प्लस. देन इनसाइड दिस लूप फॉर लूप एक कंडिशन दिलेली इफ आय इज इक्वल टू एन, जे इज इक्वल टू टू असेल तर काय होणार ब्रेक, लूप काय होणार ब्रेक होणार. अँड आउटसाइड दिस ई ब्लॉक काय दिलेलं प्रिंट केलेलं कन्सोल डॉट राईट लाईनने यूज करून आय एन जे प्रिंट केलेलं. आता इनर लूप इनर लूपमध्ये आपण जर कंडिशन सॉरी इनर लूपमध्ये ब्रेक यूज केलेलं, त्यामुळे काय काय होतं तर ओनली इनर लूप ब्रेक होतं. सो त्यामुळे आउटपुट काय आलेलं आपलं वन 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 टू वन थ्री टू वन थ्री टू थ्री थ्री. Thank you.